चला आपण घरच्या घरी मस्त रव्याचा केक करूया। त्यासाठी लागणारं साहित्य, एक वाटी रवा, पिठी साखर घेतली आहे मी, दूध, दोन चमचे दही, खाण्याचा सोडा, बेकिंग पावडर, तेल, थोडंसं मीठ आणि व्हॅनिला इसेन्स। चला सुरुवात करूया। प्रथम आपण एक वाडगं घेऊया, त्यात दही, हे बघा दोन चमचे दही आहे, दही थोडंसं फेसून घेऊ, नाही थोडंसं आता हे घट्ट होतं म्हणून मी थोडंसं पातळ करून घेतलं ते, त्याच्यात तेल घालूया, हे पण दोन चमचे तेल आहे, आणि हे छान मिक्स करून घेऊ आपण। मिक्स करायची गरज नाही कारण ते सगळं व्यवस्थित होतं नंतर। आता आपण ह्याच्यात इसेन्स टाकूया, हे आपल्याला दोन ते तीन ड्रॉप, चार ड्रॉप घेते मी, तर अंदाजे हे चार ड्रॉप असतील। आता आपण पिठी साखर घालूया, पिठी साखर झाली की आपण रवा घालणार आहोत। आता हे बघा वाटी रव्याची आणि ही पिठी साखरेची, फक्त आतली वाटी आहे म्हणजे थोडीशी छोटी आहे, आणि ह्याच्यातच आपण आता खाण्याचा सोडा अर्धा चमचा, बेकिंग पावडर अर्धा चमचा, आणि चवीला अगदी थोडंसं गोड पदार्थ म्हणून मीठ टाकूया थोडंसं, आणि एकदा छान मिक्स करून घेऊया। हे अशा प्रकारे झालं आहे आपलं। आता आपण दूध घालणार आहोत आणि थोडं थोडं दूध घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे, अगदी एकदमच दूध नाही घालायचं आपल्याला, आणि असं छान मिक्स करून घेऊ। अजून शिल्लक ठेवलेलं आहे, हे मी दुसऱ्यांदा घातलं आहे। हे असं झालं आहे आपलं छान मिश्रण। आता हे ना आपण 5 मिनटं असंच ठेवून देणार आहोत आणि मग करूया। आपण केकचं भांड्याला तेल लावून घेऊया, ह्याऐवजी कुठलंही अल्युमिनियमचं पातेलं वगैरे ठेवलं तरी चालेल, कशातही केक निघतो व्यवस्थित। पेपर आहे माझ्याकडे, मी ह्याच्यात ठेवते, जर हा नसेल तर तुम्ही मैदा लावून घ्या, आणि ह्याला पण तेल लावून घेऊया। हे आपण पातेलं गरम करत ठेवलं आहे, कढई ठेवली, तुमच्याकडे वापरायला घेतली तरी चालेल। खाली मीठ घातलं आहे, एक ताटली ठेवली आहे, आणि तुमच्याकडे जे स्टँड असेल ते ठेवा, आणि मी त्याच्यावर ही डिश ठेवणार आहे आणि ह्याच्यावर मी पातेलं ठेवणार आहे। आपलं बॅटर आपलं असं झालं आहे, हे बघा असं थिक झालं आहे थोडंसं, पण मी आता किंचित थोडंसं दूध घालणार आहे, म्हणजे एका वाटीतलं अजूनही आपलं शिल्लक आहे एवढं, आणि मस्त हलवून घेऊया। आता मुलांना हा असाच केलात तरी चालेल, जर तुम्हाला फ्लेवर अजून आवडत असेल वेगळं काही तर याच्यात कॉफी वगैरे घालू शकता। आता मी माझ्या मुलासाठी थोडंसं चॉकलेट सिरप घालतीये, जास्त नाही थोडंसं, मिक्स करूया आपण। हे असं आपलं खूप छान झालेलं आहे, परफेक्ट बॅटर झालेलं आहे। ह्याच्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं, मैदा घेतलात तरी चालेल, छान होतो गव्हाच्या पिठाचा पण। अजून आपण ह्याला दोनदा टॅप करू, एक दोन, आणि हे टॅप केल्यामुळे त्याच्यातले बबल्स निघून जातात, दूध आपलं एवढं शिल्लक राहिलेलं आहे म्हणजे जवळजवळ त्या वाटीला तेवढंच लागतं। आणि आपण आता हे ठेवूया, हे गरम झालेलं आहे त्यामुळे आपण जरा सावकाश ह्याने ठेवूया पकडून, आणि ह्याच्यावर ताट ठेवूया। पण हे बेक करायला आपल्याला 30 ते 35 मिनटं लागतील, छान झाकण घट्ट बसेल असं ठेवा आणि मंद गॅसवर हे होऊ देऊया। आपला केक 35 मिनटं झालेले आहे, आपण चेक करूया, व्यवस्थित झालेला आहे। अजून दुसरीकडे घालू एकदा, हे बघा लागत नाही आहे, कलरही छान आलेला आहे,
चला आपण बाहेर काढून थंड करायला ठेवूया. बघा आपला केक असा झालेला आहे. आता आपण ही कडा सोडून घेऊया. सुटल्याच आहे त्या इझी. हे बघा पण आपण जरासा सुरी हे करून घेऊ आणि ताटलीत काढून घेऊया. हे बघा आपला केक असा झालेला आहे. आता आपण हा पेपर काढून घेऊ. असा आपला केक छान झालेला आहे, स्पंजिंग झालेला आहे. आता आपण कट करून मी तुम्हाला दाखवते. मी हे बघा छान रवा केक झालेला आहे. सुंदर जाळी आलेला आहे. हा छान जाळीदार केक आपल्या घरच्या घरी छान नाश्त्याला बनवा. आणि तुम्हाला कसा वाटला तो लाईक करा, सबस्क्राईब करा. त्याच्यावर थोडंसं यम्मी चॉकलेट टाकूया.